रमेश देशपती यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सोलापूर शहरातील हद्दवाड भागात लहरी ऑप्टिकल्स म्हणून चष्मे बनवण्याचं दुकान आहे. या दुकानात लोकांच्या नाजूक भाग असलेल्या डोळ्यांशी खेळलं जात आहे. लहरी ऑप्टिकल हे मालक रमेश देशपती हे 10वी नापास असून हे स्वतःला डॉक्टर म्हणून वावरतात आणि तेथील लोकांची मी डॉक्टर आहे असं भासवून डोळे तपासून चष्मा बनवून देतात व इतर वेळेत ग्रामीण भागात 30 रुपये फी ठेवून कॅम्प करतात व महागडे चष्मे विकून ग्रामीण व शहरी भागातील जनतेची लूट करतात. त्यांची आम्ही चौकशी केली असता ते आधी उडवा उडवीची उत्तर दिली, नंतर आम्ही कोण आहे हे सांगितल्यावर त्यांनी मी 10वी नापास आहे आणि ऑप्टोमॅट्रिकचा सर्टिफिकेट मी लायन्स क्लबकडून 25,000 रुपये देऊन बनवून घेतला असं ऑन कॅमेरा म्हटलंय. तरी रमेश देशपती यांना सर्टिफिकेट पुरवणाऱ्या लायन्स क्लबच्या शिवाजी पाटील, सूरज जाधव तसेच सैपन शेख यांची कायदेशीर कारवाई करून योग्य ती कारवाई करावी. ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हा सचिव, सोलापूर जिल्हा सचिव, या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे डॉक्टर शिवाजी पाटील व जनसंपर्क अधिकारी माननीय सूरज जाधव व पूर्व भागातील हातवाड भागात सोलापूर हातवाड भागातील रमेश भूपती देशपती यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे. त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये रमेश देशपती आणि सूरज जाधव डॉक्टर शिवाजी पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो असे आश्वासन दिलं आहे. डिग्री घेणारे असे गवंडी काम करणारे वेल्डर मोलमजूर करणारे असे अनेक भरपूर लोक आहेत, त्याचाही लवकरात लवकर पर्दाफाश करण्यात ऑल इंडिया पॅंथर सेना सक्रिय राहील आणि त्यावर कठोर कारवाई जर नाही जर झाली तर आम्ही लायन्स क्लब ऑफ सोलापूर या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचे आयोजन